नमस्कार, मैं अमृता भारती, उल्लास लाइन बुलेटिन में आपका हार्दिक स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। शुक्रवार के दिन रमेश दल बहादुर थापा, जिसकी 5 साल की बच्ची गुम हो गई थी, जिसके लिए उन्होंने मध्यवर्ती पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज करवाई थी। गुम हुई लड़की का फोटो भी सोशल मीडिया पर पूरे शहर भर में वायरल किया गया था। शिकायत दर्ज होते ही मध्यवर्ती पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुधाकर शिरोडकर ने 4 पथकों की टीम बनाई, जो इस लड़की को ढूंढने के काम में लग गए थे। वहीं पुलिस को जब यह मालूम पड़ा कि पास में ही रहने वाले वेल्डिंग का काम करने वाले नूर मोहम्मद के साथ इस लड़की को देखा गया है, तब पुलिस ने नूर मोहम्मद को, जो उल्लासनगर 3 का रहने वाला है, उसको उठाकर उससे कड़ी पूछताछ की। तब उसने माना कि वह लड़की को मुंबई खारघर में छोड़ कर चला आया है, जिसके बाद मध्यवर्ती पुलिस ने खारघर पुलिस से संपर्क किया। तब यह पता चला कि लड़की मुंबई के खारघर पुलिस स्टेशन में ही है, जिसके बाद मध्यवर्ती पुलिस के मदद से गुम हुई 5 साल की बच्ची को मुंबई से वापस उल्लासनगर लाया गया और उसके परिजनों को सौंपा गया। रमेश थापा म्हणून नेपाळी आहे, दशहरा मैदानमध्ये इथे राहतात। तर रात्री 2 वाजताच्या दरम्यान ते पोलिसांना आले आणि त्यांनी माहिती दिली की त्यांची मुलगी 5 वर्षाचं वय आहे, दिवसभरापासून ती मिळत नाही आहे, मिसिंग झालेली आहे। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून 4 टीम केल्या आणि परिसरामध्ये शोध घेतला, CCTV कुठे मिळते का बघितले, नागरिकांची पण मदत घेतली आणि तिचा फोटो काढून लोकांना दाखवला। बऱ्याच लोकांना आम्ही विचारपूस केली आणि तशी माहिती डेव्हलप करत नंतर माहिती मिळाली की एक नूर आलम अन्सारी जो आहे त्या परिसरात तो कामाला आहे आणि त्याच्यासोबत जाताना एक माणसाने ती बघितली होती। मग त्या इस्माला आम्ही ताब्यात घेतले आणि त्याला जरा वेगळ्या पद्धतीने विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की मी तिला घेऊन खारघर इथे गेलो होतो, तिथे पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे। त्यानंतर आम्ही खारघर पोलिसला संपर्क केला असता त्यांनी मुलगी असल्याचे सांगितले आणि तिथून मग ती मुलगी आम्ही प्राप्त केलेली आहे। सर, इस्माचा उद्देश काय होता खारघरला जाण्यासाठी आणि त्यांनी तो 5 वर्षाच्या चिमुकलेल्या नेहरचा मागचा उद्देश काय? तो खारघरचाच राहणार आहे, मूळ तो उत्तर प्रदेशचा आहे, परंतु सध्या खारघरला राहतो आणि त्याच्या मालकाचं दुकान इथे दशहरा मैदानात इथे आहे, त्याच्यामुळे तिथं कामाला होता, त्याच्यामुळे तिकडं तो घेऊन गेला होता। पण ते काय उद्देश होता, कशासाठी तिने नेलं आहे आणि त्याचं मागचा हेतू काय, त्याच्याबद्दल विचारपूस चालू आहे। पण थोडासा तो नशिली वाटतो, प्राइम ऑफिशियल तो नशिली वाटतो, विचारपूस चालू आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाए और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।